नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहताय आपला आवाज आपल्या आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत बातमी आहे पिंपरी चिंचवड इथून अविष्ट चिंतन सोहळ्याची मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा वाढदिवस शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेऊन जोरदारपणे साजरा करण्यात आला चिंचवडच्या रामकृष्ण नाट्यगृहामध्ये खासदार श्रीरंग बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर आदेश बांदेकर रोहित खरगे यांनी पाहुयात अगदी सकाळपासूनच थेरगाव येथील खासदार बारणे यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी असंख्य कार्यकर्ते हितचिंतक व्यापारी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची रांग लागली होती अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे ढोल ताशांच्या नेनादात स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये बशीर सुतार रवी नामदे यांनी पुढाकार घेतला होता या नगरीतील अनेक मान्यवरांचा सन्मान केला जाणार या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये या नगरीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे नावारोपाला आले मग ते शैक्षणिक संस्था असतील सामाजिक संस्था असतील किंवा इतर बाबतीमध्ये असेल संप्रदाय क्षेत्रामधील मा देखील मान्यवरांचा आपण सन्मान या व्यासपीठावरून केलेला आहे मला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझे सहकारी की ज्यांनी त्यांच्या मुळं तर या माझ्या नावानं फाउंडेशनची सुरुवात झाली ते कैलासवासी गजानन चिंचवडे यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही कारण कार्यकर्ता जोडणारा आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून एक विशिष्ट ओळख निर्माण करणारा कार्यकर्ता खरं तर काळाच्या आड गेलेला आहे आज हे सगळं होत असताना व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय मी करून देणं चुकीचं ठरणार आहे कारण तिन्ही मान्यवर माजी मंत्री म्हणून सचिन भाऊंनी खूप चांगलं काम केलंय आदित्यजीला तर पूर्ण महाराष्ट्र ओळखतो घराघरांमध्ये ते पोचलेले म्हणजे भाऊजी कुणाला माहिती नाही असं एकही उदाहरण होणार नाही आणि कोरोना कालावधीमध्ये उदयजी सामन प्रत्येक घराघरामध्ये पोचलेलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून संस्था चालू करण्याच्या माध्यमातून किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीच्या माध्यमातून सावंत साहेब या राज्यामध्ये तुम्ही घराघरामध्ये पोचलेला आहे परंतु मंत्रिपद सांभाळत असताना आपण तारेवरची कसरत करून या मंत्रिपदाला न्याय देण्याची भूमिका केलेली कोकण भागातून प्रतिनिधित्व करत असताना या राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे सचिन भाऊ तर पुणे जिल्ह्यामध्ये संपर्क प्रमुख म्हणून आम्हाला मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेनेला एक ऊर्जा प्राप्त झालेली आणि त्या माध्यमातून एक चांगलं काम संपर्क प्रमुख म्हणून संघटनेचं काम कमी वयामध्ये राज्याचे मंत्री पद त्यांच्याकडे मिळालं संघटनेची जबाबदारी मिळाली आणि हे करत असताना आता शिवसेनेची जबाबदारी तेवढ्याच तोलानं ते पेलतात मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे आणि रायगड हे दोन जिल्हे जोडले जातात आणि आदेशजी बांदेकर हे संपर्क प्रमुख रायगडला होते आणि म्हणून दोन संपर्क प्रमुख हे मला लाभलेले आहेत माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये ते मला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत आणि या व्यासपीठावरती ते प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या शुभ असते या व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचा सन्मान होणार आहे मी माझी स्वतःची खरं तर ओळख करून देणार नाही बशीर सुतारे यांनी सांगितलं परंतु आवर्जून मी सांगेल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देशाच्या संसदेमध्ये काम करण्याची त्यांनी संधी दिली आणि म्हणून मला माझी ओळख निर्माण करता आली माझा राजकीय खर तर जर पाहिलं तर माझे कुणी दादा परदादा मंत्री नव्हते आमदार नव्हते खासदार नव्हते मंत्री नव्हते राजे कुठला वारसा नव्हता परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याला देशाच्या संसदेमध्ये पाठवण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतल्यानंतर जरा देखील मागे आठले नाही आणि दोन हजार चौदाला मला पहिल्यांदा उमेदवारी दिली त्या अगोदर दोन हजार नऊला मला विधानसभेची उमेदवारी आदरणीय उद्धव साहेबांनी दिली आणि दोन हजार एकोणीसला देखील पुन्हा देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली आदरणीय उद्धव साहेब आदरणीय आदित्यजी यांचं मार्गदर्शन नेहमीच खरं तर मला त्या माध्यमातून मिळतं एक चांगलं नेतृत्व सर्वसामान्य परिवारातील माणसाला एवढ्या मोठ्या पदावरती पोचवण्याचं काम इतर पक्ष कुणी करू शकणार नाही ते मात्र शिवसेनाच करू शकतं आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून मला ते काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणून पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्याला जोडणारा मतदारसंघ घाटाच्या वरती आणि घाटाच्या खाली घाटाच्या खाली गेल्यानंतर खरं तर वरती काय चाललं ते कळत नाही वर्षा माणसाला खाली काय चाललं ते कळत नाही परंतु या दोन्ही जिल्ह्यामध्ये हे समतोल टाकून जनमानसामध्ये गेल्या जवळपास आठ वर्षामध्ये एक चांगला ठसा शिवसेनेच्या माध्यमातून उमटवण्याचं काम मी खरं तर करत आलेलो आहे आणि म्हणून नगरसेवक म्हणून या पिंपरी महापालिकेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली महापालिकेच्या पाच निवडणुकीमध्ये मी विजयी झालो होतो स्थायी समितीचा अध्यक्ष विरोधी पक्ष नेता अशा काम करण्याची संधी मिळाली दहा वर्ष मी गटनेता म्हणून महापालिकेमध्ये काम केलं आणि जवळपास वीस बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो महापालिकेमध्ये या शहरातल्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक विभागामध्ये जनमानसामध्ये मी पोचलो होतो सर्वसामान्य माणूस या नगरीतला मला पक्षविरहित मतदान करतो आणि म्हणून झालेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी लाखा लाखाच्या फरकाने मला मतदान झालं त्याचं एकमेव कारण की महापालिकेमध्ये काम करत असताना या नगरीमध्ये एक नगरसेवक म्हणून नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्या परिसरामध्ये मी पोचलो आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचं काम करू शकलो देशाच्या संसदेमध्ये काम करत असताना अनेकांचं मार्गदर्शन मिळतं शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ माझे सहकार्य आहेत परंतु मला सांगायला अभिमान वाटतो देशाच्या संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून मला तेवढा अनुभव जरी नव्हता तरी सुरुवातीपासून काम करून आता जवळपास म्हणजे आठ वर्षाच्या कालावधीमध्ये तेराशे प्रश्न मी देशाच्या संसदेमध्ये उपस्थित केले आणि तीनशे तीनशे चौतीस वेळा देशाच्या संसदेमध्ये मी बोललो सत्तावीस खाजगी विधेयकं त्या ठिकाणी मांडली आणि ही संधी तर मला शिवसेनेमुळं मिळाली आणि म्हणून मला याचा अभिमान आहे की पक्षप्रमुखांनी मान्य उद्धवजींनी जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी मी सार्थ पेलू शकलो आणि पार पाडू शकलो या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठावरील अनेक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होत आहे ते सगळे मान्यवर म्हणजे एका चढ एक आहेत की कुणाचं नाव घेऊ बाबा कांबळेसारखा एक श्रमिकांसाठी काम करणारा मोराव्या गोसावी देवस्थानच्या माध्यमातून देव महाराज एक सांप्रदायिक काम करणारे अने आणि असे अनेक मान्यवर या नगरीमधील जवळपास एकवीस बावीस मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी घेतला जातो ते सांप्रदायिक असतील सामाजिक क्षेत्रामध्ये काम कर करणारे असतील शेवट कुणीतरी या व्यक्तींचा सन्मान किंवा आदर करावा या दृष्टिकोनातून माझे सहकारी की ज्यांनी गेले अनेक वर्ष या संस्थेच्या माध्यमातून या फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ काम नाही तर सामाजिक बांधिलकी ठेवून अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम या नगरीमध्ये करण्याचं काम केलं आहे त्याला नाव माझं दिलेलं आहे मी त्यांचं सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो गेले अनेक वर्ष तुम्ही माझ्या वाढदिवसाचं औचित्य सांधून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा तुम्ही सन्मान करता त्यांचा आदर करता आणि म्हणून तुमचं देखील मनस्वी मी आभार व्यक्त करतो शेवट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम तुम्ही सगळे पाठीमाग आहे म्हणून होत एकटा कुणी राजकीय पटलावरती आमदार असू द्या खासदार असू द्या नगरसेवक असू द्या किंवा कुणी मंत्री असू द्या तो कधी काम करू शकत नाही कार्यकर्त्यांचं बळ त्याच्या पाठीमाग असावं लागतं आणि तुम्ही सगळेजण कार्यकर्त्याचं बळ आहे म्हणून मी इथपर्यंत पोचलो म्हणून त्या संसदेमध्ये पोचलो म्हणून तुमचं मनस्वी आभार व्यक्त करतो पुनश्च एकदा अधिक वेळ न दवडता तुमचं सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो या माझ्या सोशल फाउंडेशनवरती काम करणारे सर्वच मान्यवर एकाच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर दुसऱ्याच्या नावाचा दुसऱ्याला असं वाटतं माझं नाव घेतलं नाही म्हणून सगळेच माझ्या दृष्टिकोनातून मान्यवर आहे माझे चिरंजीव या ठिकाणी विश्वजित विश्वचं नाव घ्यायचं राहिलं पण विश्वजितनी मी तुम्हाला सांगतो माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून रोजगार मिळावा आणि आरोग्य मिळावा जवळपास तीन दिवस घेतला रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून साडेसहाशे तरुणांना काम दिलं एक दिवसामध्ये आणि आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळपास दोन हजार दोनशे वीस लोक त्या ठिकाणी चेकिंग केलं एकशे वीस लोकांना मोफत शिस्त्रे किया म्हणजे एकही रुपया न घेता चार जणांचं हार्टचं चा ऑपरेशन चाळीस जणांचं कानाचं चा ऑपरेशन काहींचं लिव्हरचं ऑपरेशन काहींचं किडनीचं ऑपरेशन अजून एन्जिओपॅस्टी ह्या सगळ्या गोष्टी फी एकही रुपया त्यांना नाही गेल्या दोन दिवसामध्ये शंभर पेशंट आम्ही हॉस्पिटलला नेलेले आहेत आणि या माध्यमातून एक चांगलं काम विश्वजित माझ्या पावला पाऊल ठेवून करतोय माझ्याकडून त्याचं नाव घ्यायचं राहिलं शेवट माझा मुलगा जरी असला तरी मला त्याचा अभिमान आहे की तो स्वतःच्या पायावरती एक चांगल्या प्रकारचं काम करतो पिंपरी चिंचवड शहर युवा सेनेची जबाबदारी आदित्यसाहेब यांनी त्याच्यावरती टाकल्यानंतर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये युवा सेनेचं संघटन मानण्याचं काम आणि युवा सैन्याला युवासेनेच्या माध्यमातून तरुणांना मदत करण्याचं काम तो अतिशय चांगल्या प्रकारचं करतो आणि म्हणून वाढदिवसाचं औचित्य साधून अशा प्रकारचे उपक्रम होतात ते सर्वसामान्य जनतेला एक प्रेरित ठरतात आणि म्हणून तुमचं सर्वांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो खास करून उदयजी सामंत यांचं मी आभार व्यक्त करतो आज कॅबिनेट होती आणि कॅबिनेटला त्यांना थांबावं लागत होतं परंतु सचिन भाऊनी सांगितलं की नाही तुम्ही शब्द दिलाय तुम्ही यायलाच पाहिजे रात्री मला त्यांच्या पी एचा फोन आला की कॅबिनेट आहे साहेबांनी सांगितलं त्यानंतर मीटिंग आहे पण सकाळी त्यांनी सांगितलं की सचिन भाऊनी मला फोर्स केलेला आहे आणि मी काही करून कॅबिनेट ऑनलाईन करतो ते हेलिकॉप्टरने आले महापालिकेमध्ये कॅबिनेट ऑनलाइन केली आणि कार्यक्रमाला आपल्या उपस्थित राहिलं तुमचं आमच्या फाउंडेशनच्या वतीनं मनस्वी मी आभार व्यक्त करतो आदेश भाऊजी तर माझे मित्र पण आहे माझ्या घरातल्या सारखे तुम्हाला मी सांगतो माझी पहिली निवडणूक होती मला आठवतंय आदितजींचा मी कार्यक्रम घेतला होता माझ्या निवडणुकीला महापालिकेच्या दृष्टिकोनातून आणि त्यानंतर जवळपास आदेश भाऊजींचे चार पाच कार्यक्रम घेतले आम्ही विश्वजित निवडणूक लढवतोय म्हणून त्यांचा कार्यक्रम मी ठरवला परंतु करोनाचं संकट आलं परंतु शेवट राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून त्यांचा आदेश पाळणार आहे आणि म्हणून या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे नाही आणि म्हणून करोनाच्या हे संकट कमी होत असताना नंतरच्या कालावधीमध्ये जर आचारसंहिता लागली नाही तर भाऊजी तुम्हाला परत यावं लागत आणि या दृष्टिकोनातून तुमचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी ज्यांनी या संस्थेच्या माध्यमातून सन्मान स्वीकारला तुमचं सर्वांचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आपण सर्वजण मोठ्या संख्येनेला आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र